नवीन प्रकरण आहे गट निर्मिती, टीम बिल्डिंग. तर गट किंवा ज्याला आपण समूह म्हणतो, तर हे शब्द बऱ्याच वेळा आपण ऐकतो बा. लोक गटाने एकत्र येतात, लोक गटाने प्रचार करतात, लोक गटाने फिरतात असं आपण पाहतो, किंवा घोळका या अर्थी देखील. म्हणजेच याची व्याख्या कशी करता येईल बा? गट निर्मितीसाठी किती लोकांची गरज आहे? एक माणूस असेल त्याला गट म्हणता येईल का? नाही. म्हणजे गट जर तयार व्हायचा असेल तर कमीत कमी दोन लोक पाहिजेत. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच काय होईल, गट किंवा समूह निर्मिती होईल. एका व्यक्तीचा गट होऊ शकत नाही. तर ही जी लोक आहेत ही कोणत्या तरी उद्देशाने एकत्र येतात. आपण गट हा शब्द अनेक वेळा कुठं पाहतो बा? बचत गट. महिलांचे बचत गट मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर या ठिकाणी महिला काय करतात? एकत्र येतात. बऱ्याचशा महिला एकत्र येऊन त्यांचा एक गट तयार करतात आणि दर महिन्याला काही पैसे किंवा रक्कम जी आहे ही जमा करतात. म्हणजे गटांनी एकत्र येऊन ठराविक रक्कम प्रत्येक महिला जमा करते त्या गटामध्ये, गटाच्या स्वरूपात, आणि ज्याला गरज आहे त्या महिलेला ते पैसे दिले जातात. किंवा भिसी आपण पाहतो बा, हे देखील गटाचं उदाहरण सांगता येईल की साधारणपणे 10-15 लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी भिसी स्थापन करतात आणि दर महिन्याला भिसीमध्ये पैसे गोळा करतात. 5,000 भिसी असेल, 10,000 भिसी असेल, तर त्यानुसार 10,000 विषय असेल तर प्रत्येक महिन्याला व्यापारी लोक विशेषतः 10,000 रुपये जमा करतात आणि मग ते भिसी ज्याला गरज आहे त्याला चिठ्ठी काढून किंवा लिलाव पद्धतीने ती भिसी दिली जाते. तर गटामध्ये हे काम केलं जातं एकत्र. तर विशेषतः गटाच्या व्याख्या काय सांगितल्या तुम्हाला? जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि समान उद्दिष्टानुसार कार्य करीत असतात तेव्हा त्यांना गट किंवा समूह असं म्हणतात. जेव्हा त्या व्यक्ती एखादा उद्देश साध्य करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा सगळ्यांचा जो उद्देश आहे किंवा सर्वांची जी उद्दिष्ट आहे ही सारखी असतात, हे याला महत्व आहे. किंवा जे काम त्या गटामध्ये करायचं आहे ते सगळ्यांनी सारखेपणाने करायचं आहे, त्या ठिकाणी दुजाभाव होत नाही, हे गटाचं महत्वाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट म्हणता येईल. म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि समान उद्दिष्टानुसार त्या ठिकाणी कार्य करतात अशा व्यक्तींचा समूह म्हणजे गट असं म्हणता येईल, किंवा अशा व्यक्ती एकत्र येण्याला गट किंवा समूह असं म्हणता येईल. विशेषतः गट करून राहणे ही मानवी सहज प्रवृत्ती आहे. फार पूर्वीच्या काळापासून किंवा आदिमानवापासून या ठिकाणी गटाने राहणं हे माणसाला आवडतं. पूर्वी जे आदिमानव होते किंवा जंगलात जे राहत होते, आदिवासी होते, हे गटागटाने राहायचे. हे गटाने राहण्याचं त्यांचं कारण काय होतं की त्यावेळी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात नव्हती, तर त्यामुळं काय करायचं, ठिकठिकाणी समूहाने लोकांना राहावं लागत असत, जंगलात राहावं लागत असत. मग त्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्यापासून संरक्षणासाठी ते एकटे एकटे कधी राहत नसत, तर त्या ठिकाणी गटाने किंवा समूहाने राहत होते. मग 10 लोक एकत्र असतील अशा पद्धतीने राहत होते. जरी एखाद्या हिंस्त्र प्राण्याचं आक्रमण झालं तर ते परतावून लावण्यासाठी त्यांच्याकडे हत्यारं असायची, कोयत्यासारखी अशी हत्यारं असायची धारदार त्या काळामध्ये देखील. आणि त्यामुळं वाघ सिंह हे जे प्राणी त्या काळामध्ये होते यांनी जरी आक्रमण केलं तर ते परतावून त्या काळामध्ये लावत होते. त्यावेळी ती लोक सुद्धा तशी म्हणजे धिप्पाड अशी असायची आणि त्यामुळं या अशा प्राण्यापासून संरक्षणासाठी लोक गटाने राहू लागले. त्याचबरोबर शिकार करत असताना देखील ते गटाने शिकार करत असत.
खाद्य जमा करताना समजा कंदमुळं असतील किंवा अन्य सरपण वगैरे जमा करायचं असेल तर या ठिकाणी देखील ते गटाने जात असत. तर ही गटाने राहण्याची जी मानवी प्रवृत्ती आहे ही फार वर्षापासून आदिमानवाच्या काळापासून त्या ठिकाणी आहे. अजून देखील जो भाग मागास आहे आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी देखील अजून देखील लोक गटागटाने राहतात, गटाने एकत्र जातात आणि त्यातूनच नंतर मनुष्यामध्ये जरी सुधारणा झाली तरी ऍडव्हान्स आधुनिक पद्धतीने लोक गटाने राहू लागली. म्हणजे गटाने राहणे ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. मानवांच्या गटामध्ये मानवाचे जे गट आहे त्याच्यामध्ये सतत अंतरक्रिया किंवा घडामोडी होत असतात. मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे त्यामुळे विचारांची देवाणघेवाण जी आहे ही गटामध्ये होत असते. तुम्ही जर पाहिलं आता मी मगाशी बचत गटात उदाहरण दिलं तर बचत गटांसाठी महिलांचा बचत गट असेल किंवा पुरुषांचे देखील बचत गट आहे. ते एका उद्दिष्टाने त्या ठिकाणी एकत्र येतात, चर्चा करतात आणि ते बचत गट स्थापन करतात आणि त्याच्यातून एखाद्याला जर काय व्यवसाय करायचा असेल तर ते बचत गटाच्या माध्यमातून सगळ्यांचे जमा केलेले पैसे एका व्यक्तीला देतात आणि त्याला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं त्या महिलेला किंवा त्या पुरुषाला. तर अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होण्यास गटाच्या माध्यमातून मदत होत असते. गट हे समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, समान जी उद्दिष्टांची पूर्तता आहे ही पूर्तता करण्यासाठी, समान कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी स्थापन केले जातात किंवा एकत्र आले जातात. विशेषतः आपण कंपन्यांमध्ये पाहतो का, कंपन्यांमध्ये जे कर्मचारी आहेत यांच्या संघटना ज्या आहेत या संघटना अगदी प्रबळ अशा असतात, मजबूत असतात. कोणतीही जर मागणी त्यांनी केली आणि ती जर मालक वर्गाने किंवा व्यवस्थापनाने त्यांची मागणी मान्य केली नाही तर ते एकत्ररित्या लढा देतात, संप करतात आणि उत्पादन बंद पाडण्याची देखील त्यांच्यामध्ये तेवढी ताकद त्या संघटनेमध्ये असते. त्याचबरोबर एखादं चांगलं काम करण्याचं ठरवलं तर संघटनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं ते काम करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देखील उद्योगाला देऊ शकतात. परंतु तो जो गट आहे हा समाधानी राहणं गरजेचं आहे. म्हणजे गटामध्ये एवढी पॉवर असते का, व्यक्तींनी ठरवलं, व्यक्तींच्या समूहाने ठरवलं आपण एखादी कंपनी एकदम नावारूपाला काही दिवसातच आणायची, पूर्ण क्षमतेने काम करायचं, चांगलं काम करायचं, तर ते तसं करू शकतात आणि ती कंपनी काही दिवसातच त्या ठिकाणी नावारूपाला येऊ शकते. आणि एखाद्या कंपनीचं दिवाळखोर करायचं असेल तरी देखील ते कामगार करू शकतात, बंद पाडायचे असेल तरी बंद पाडू शकतात. म्हणजेच काय, त्या ठिकाणी कर्मचारी एक समान उद्दिष्ट घेऊन त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांना त्या उद्दिष्टानुसार हे कोणती चांगली किंवा वाईट घटना करणं देखील शक्य असतं. समान कार्य करण्यासाठी हे घटक सगळे एकत्र आलेले असतात. आता गटामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकतेची भावना प्रकर्षाने जाणवते. आम्ही सगळे एक आहे, आम्ही कुणाला घाबरत नाही, आमची मागणी मान्य झालीच पाहिजे अशी एकतेची भावना ही कर्मचाऱ्यांमध्ये किंवा त्या समूहामध्ये त्या गटामध्ये असते. आणि ही ज्यावेळी आंदोलन वगैरे होतात त्यावेळी याच्यामधली युनिटी जी आहे, एकता जी आहे आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत असते. उदाहरणार्थ हे जे गटाचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर आपलं जे कुटुंब आहे हा देखील एक समूह आहे किंवा गट आहे. मित्रमंडळी असतात, मित्रमंडळ तयार केलेले असतात. तर हे मित्रमंडळ जे आहे हे मित्रमंडळ सर्वानुमते ठरवून शिवजयंती साजरी करणे, गणेशोत्सव साजरे करणे असे कार्यक्रम राबवतात. तर त्यांच्यामध्ये एकजूट मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी दिसून येते. सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असतं की आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे, स्पर्धा आयोजित करणे, स्पर्धा चांगल्या प्रकारे त्या पूर्ण करणे हे त्यांचं ठरलेलं असतं. राजकीय पक्ष असतील, राजकीय पक्षामध्ये जे नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत या सर्वांचं उद्दिष्ट एकच असतं की आपण आपल्या पक्षाला त्या ठिकाणी भरघोस यश मिळालं पाहिजे, आपल्या पक्षासाठी लोकांनी मदत केली पाहिजे, मतदान केलं पाहिजे. म्हणजे एकाच हेतूने त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आणि नेते मंडळी प्रेरित झालेले असतात. कर्मचारी संघटना असेल, आताच मी तुम्हाला सांगितलं तर कर्मचारी संघटनामध्ये तरी
एकता किंवा युनिटी अतिशय मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे कर्मचारी संघटना ज्या आहेत किंवा जे कर्मचारी आहेत हे संघटनेच्या बळावरती आपल्या मागण्या मॅनेजमेंटकडून पूर्ण करून घेत असतात. तर अशा प्रकारे एकटी व्यक्ती, युनिटी इज स्ट्रेंथ, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे पा, युनिटी इज स्ट्रेंथ, किंवा हिंदी मध्ये त्याला म्हणत एकता ही बळ, एकता ही बळ आहे. म्हणजे एकी जर असेल तर तो समूह काहीही करू शकतो, पण जर एकटा असेल तर तो एकटा लढा देऊ शकत नाही. पण सर्व व्यक्ती एकत्र येऊन जर लढा द्यायचं ठरवलं तर त्या लढ्यामध्ये ते यशस्वी होतात. म्हणून युनिटी इज स्ट्रेंथ, एकता हीच ताकद आहे असं म्हटलं जातं. एकीचं बळ मराठीमध्ये आपण म्हणतो बा एकीचं बळ, तर ते एकीचं जे बळ आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एकीच्या बळामध्ये पॉवर असते, किंवा इंग्लिशमध्ये युनिटी स्ट्रेंथ जे आहे ते या ठिकाणी पुरेपूर लागू पडतं गटासाठी. तर अशा प्रकारे गटामध्ये काम करून आपला हेतू साध्य करण्याचं काम ही त्या गटातील लोक किंवा कर्मचारी हे करत असतात. तर अशा प्रकारे गट समूह संकल्पना, गट किंवा समूह संकल्पना ही तुमच्या आता लक्षात आली असेल, लिहून घ्या, मुद्दे लिहून घ्या, महत्वाचे आहे.